अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। महाराष्ट्राच्या उत्पन्नात सिंधुदुर्गचा वाटा 0.60% असेल तर निश्चितच विचार करण्याची गरज असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 0.60% एवढाच फक्त वाटा महाराष्ट्राच्या संपूर्ण उत्पन्नात आहे असं एक आज प्रेझेंटेशन छोटंसं करण्यात आलं। काय सांगाल या संदर्भात? आपण भविष्यात कशा पद्धतीने जायचं? त्यांची आज जे आले होते, मी त्या प्रोफेसरांचं नाव मला माहीत नाही, त्यांनी आज आमच्यासमोर हे प्रेझेंटेशन केलं। जशी तुम्हाला माहिती मिळाली तशीच मला माहिती मिळाली आणि मी इथं म्हटलं की अशा पद्धतीचे माहिती जी आहे त्या माहिती आणि यानंतरच्या काळामध्ये या संदर्भामध्ये एक स्वतंत्र असा अभ्यासगट तयार करण्याची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे आणि तो नक्की तयार केला जाईल। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तो आराखडा तयार करायचा आहे। कोणत्या क्षेत्रामध्ये कोणता जिल्हा कोणतं गाव हे सक्षम होऊ शकतं या दृष्टिकोनाचा विचार हा आपल्यालाच करावा लागणार आहे। त्यामुळे आपण तो सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे। सर्व लोकप्रतिनिधी त्या संदर्भातला योग्य विचार करतील आणि या देशाला जे आवश्यक असणारा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांना जायचं आहे त्यामध्ये आपलाही भाग फार महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्हीही त्यामध्ये अनेक गोष्टी सुचवू शकता आणि ते सुचवाल्या तर आम्हाला काही शंका नाही। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।